अयोध्या में श्री राम मंदिर के प्राण प्रतिष्ठा समारोह को लेकर हर तरफ उत्साह का माहौल है विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अन्य संगठनों के कार्यकर्ताओं ने अक्षत वितरण कर विशेष रूप से राम नाम जपने की अपील की है पूरे राज्य में नब्बे से पंचानवे लाख परिवारों तक पहुँचने का लक्ष्य रखा गया था दरअसल अब तक प्रदेश में एक करोड़ परिवारों तक पहुँच बनाई गयी है बाईस जनवरी को प्रदेश भर के मंदिरों में आरती का आयोजन किया गया है इसके लिए पूरी योजना बनाई गई है आरती सुबह ग्यारह बजे ऐसी दोपहर एक बजे तक आयोजित की जाएगी खास तौर पर श्री राम जन्मभूमि आंदोलन में भाग लेने वाले कार सेवको ऐसी से आरती कराने की पहल करने का निर्देश दिया गया है विहिप के महाराष्ट्र गोवा क्षेत्र मंत्री गोविंद शिंडे ने बताया कि 22 जनवरी को पूरे महाराष्ट्र और गोवा में छोटे बड़े लगभग एक लाख कार्यक्रम आयोजित किए गए हैं नागपुर में कई मुस्लिम ईसाई सिख और जैन धर्म बंधुओं के घरों में भी अक्षत का वितरण किया गया है बाईस जनवरी को नागपुर के टेका नाका इलाके के मुस्लिम भाई दीप जलाकर इस समारोह का स्वागत करेंगे इसके अलावा शहर के विभिन्न गुरुद्वारों में तेरह हजार दीपक जलाए जाएंगे। पूर्वी नागपुर की कुछ बौद्ध बस्तियों में भी कार्यक्रम का आयोजन किया गया है शेंडे ने कहा कि इन कार्यक्रम के जरिए दुनिया के सामने सामाजिक समरसता की मिसाल पेश की जाएगी नागपुरा मध्य बाईस तारीखे सहा हजार स्थानांवरती कार्यक्रम केल्या जाणार आहेत मंदिर केंद्रित कार्यक्रम आहेत मंदिरांमध्ये भजन कीर्तन आरती संध्याकाळी दीप उत्सव दिवाळीसारखे लाईटिंग आतिशबाजी ढोल ताशे तर पूर्ण नागपुरामध्ये जवळपास चाळीस स्थानावरती ढोल ताशांचं प्रदर्शन होणार आहे सगळ्या ठिकाणी महाआरती होणार आहे आज एक बाईक रॅली निघून रा राजाबादशाह मंदिरामध्ये त्याचं समापन होणार आहे अनेक वार्डांमध्ये स्वप्रेरणेने लोक अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत महिलांची भजन कीर्तन मंडळीसुद्धा सुद्धा वेगळे कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत मोठी अपार्टमेंट असो की झोपडपट्टी असो सगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत हळूहळू नागपूर नगर हे सजायला सुरुवात झालेली आहे एक दोन दिवसामध्ये पूर्ण नागपूर सजल्या जाईल अक्षत वितरणाचा जो कार्यक्रम नागपूर महानगरामध्ये झाला त्याची आम्ही जे कल्पना केली होती की आम्ही जवळपास एक पाच लाख परिवारांमध्ये पोचू तर काल आमचा जो आकडा आम्ही सगळ्यांकडून घेतला त्याच्यावेळी तो पाच लाख बत्तीस हजार इतका आकडा आमच्याकडे आलेला आहे की ला पाच ला लाख बत्तीस हजार घरांपर्यंत आम्ही अक्षत वितरण केलेलं आहे पूर्ण विदर्भामध्ये विचार केला होता की आम्ही एक पंचवीस लाख परिवारांमध्ये संपर्क करू म्हणजे आत्तापर्यंत जो आकडा आला आहे तो चाळीस लाखापर्यंतचा आला आहे आणि पूर्ण महाराष्ट्र आणि गोव्याचा जर विचार केला तर आम्ही आधी म्हटलं होतं की नव्वद ते पंच्याण्णव लाख परिवारांपर्यंत आम्ही पोचू पण ते आता एक कोटी दहा लाख परिवारांपर्यंतचा आकडा आत्तापर्यंत आमच्याकडे आलेला आहे असं सगळीकडे राममय वातावरण झालेलं आहे आणि म्हणून असं म्हटला येईल की ऐसे है मेरे राम आणि सर्वांनी या कामामध्ये सहभाग करावा सर्वांनी राममय वातावरण बनवावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट